सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनापूर्वक स्वागत. जाणून घेऊ 25 ऑगस्ट सकाळच्या शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या. तत्पूर्वी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर जाणून घेऊ आज सकाळच्या शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या. शेतकरी ही लाडका. जिल्ह्यात 3.45 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2000 रुपये जमा. नमोचा चौथा हप्ता ई KYC आधार लिंक केलेल्या शेतकऱ्यांनाच लाभ. 4 लाख शेतकऱ्यांना 78.64 कोटी प्रतीक्षा संपली. राज्य शासनाच्या नमो सन्मानचा चौथा हप्ता बँक खात्यात जमा. कर्जमाफी कशी देत नाही पाहतोच. मनोज दरंगे पाटील आता शेतकऱ्यांसाठी मैदानात. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून मनोज दरंगे पाटील यांनी मोठे आंदोलन उभे केले आहे. त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. या दरम्यान सरकारने त्यांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत तर काही प्रलंबित आहे. अशातच आता मनोज दरंगे पाटील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना सरसकट 5000 रुपये मदत द्या. वर्धा जिल्ह्यातील कृषी विभागाला सूचना. ई पीक पाहणी अट रद्द. नाशिक जिल्ह्यात पावसाचा बार आणि कोथंबीर जुडी तब्बल 250 रुपये पार. कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथंबीरची आवक घटली. हार्वेस्टर मशीनची किमी असणारी मूग उडदाची रास झटक्यात येईल घरी. खरीपाची रास, शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसाही वाचला. सोलापूरचा कांदा अद्याप राहणार. पुण्याच्या जुन्या मालाला भाव. बाजार समितीत दर पोहोचले 5000 वर. 192 ट्रकची कांद्याची आवक. अकोला जिल्ह्यातील कापूस सोयाबीन अनुदानापासून शेतकरी वंचित. नावे यादीत समाविष्ट करा. शेतकरी धडकले तहसील कार्यालयात. मागण्यांचे दिले निवेदन. जळगाव जिल्ह्यातील नार पारसाठी गिरणा पात्रात आंदोलन. केंद्र सरकारने प्रकल्प रद्द केल्याचा निषेध. धुळे जिल्ह्यात लाडक्या बहिणीची बँकेत गर्दी. मालपूर येथे खात्यात काहीचे पैसे आले तर काहीचे आलेच नसल्याने उडाला गोंधळ. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना हेक्टरी 1 लाख रुपये द्या. वैभव कांबळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विविध मागणीसाठी हातकणंगलेमध्ये आक्रोश मोर्चा. गडचिरोली जिल्ह्यात ई पीक पाहणीला सर्व्हर डाऊनचा खोडा. शेतकरी ग्रस्त. नेटवर्कची समस्या. भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा 9420 शेतकऱ्यांना बसला होता तडाखा. 10 कोटी 29 लाख निधीची तरतूद. सर्वाधिक बाधित होते तुमसरात. परभणी जिल्ह्यात हवामान खात्याच्या अलर्टलाही पावसाची हुलकावणी. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा शेतकऱ्यांसाठी ठरतो फायद्याचा. विविध ॲपचा समावेश. नांदेड जिल्ह्यात कागदपत्राच्या त्रुटीमुळे लाडक्या बहिणींचे 27000 अर्ज तात्पुरते रद्द. बीड जिल्ह्यात 6000 कोटीची तरतूद पण पोखरा 2 सुरू कधी होणार. योजनेची शेतकरी कर्मचारी पाहत आहेत वाट. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड खुलताबाद सोयगाव तालुक्यात जोरदार पाऊस. अग्नावती नदी दुथडी भरून वाहू लागली. खरीप पिकांना होणार फायदा. तलावात होऊ लागला पाणी साठा. लाडकी बहीण योजनेमुळे विरोधक अस्वस्थ. अजित पवार इंदापूरमध्ये जनसन्मान यात्रेचे स्वागत. विरोधकावर डागली तोफ. जेव्हा रेड अलर्ट दिला जातो तेव्हाच पाऊस फिरतो पाठ. हवामान खात्यासह ठाणे जिल्हा प्रशासन ठरले टीकेचे धनी. नाशिक जिल्ह्यात लाडक्या बहिणींचे पैसे कापू नका. जिल्हाधिकारी देणार बँकांना पत्र. अनेक महिला वंचित. 95% महिलांच्या खात्यात पैसे गेल्याचा प्रशासनाचा दावा. शेतकऱ्यांना जनावरे आजारी पडल्यास एक कॉल करा. फिरता दवाखाना येईल. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील पशुपालकांना दिलासा. वाशिम जिल्ह्यात नव्या मुगांची चांदी. मुहूर्ताला मिळाला 11000 भाव. बाजार समितीत जुन्या मुगाचे दर 7000 वरच. बुलढाणा जिल्ह्यातील 10 महसूल मंडळांना अतिवृष्टीचा तडाखा. नदी नाल्यांना पूर. पिके गेली वाहून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.
अकोला जिल्ह्यात जोरदार पाऊस, नदी नाल्यांना पूर, तीन मंडळात अतिवृष्टी, शेती पिकांचे नुकसान, जनजीवन विस्कळीत, शेतकरी हवालदिल. 40 गाव परिसरात पावसाचे पुनरागमन, कडसी सिम धरण ओव्हरफ्लो, मन्याडमध्ये सुरू झाली आवक, कुंकर, पथराड, वोल्टान या धरणामध्ये जलसाठ्यात वाढ. तापी परिसरात धुवाधार, चिंचखेड सिमला पुरात, वाहून गेलेला शेतकरी सुदैवाने बचावला. यावल तालुक्यात केळीचे नुकसान, भुसावळ महामार्गावरही तुंबले पाणी. तुरीच्या दरात चढ उतार सुरू, शेतकरी चिंतेत, बाजारात आवकही घटली. बरं झालं भावा, आता पाऊस आला, सोयाबीन पिकांना पुनर्जन्म झाला. वर्धा जिल्ह्यात मिळाली पिकांना स्नव संजीवनी, शेतकऱ्यांना दिलासा, पीक आले शेंगावर. चंद्रपूर जिल्ह्यात चक्क 40,000 रुपयाचा नंदी, 4 फूट उंच, 2 फूट लांब, नागबीडच्या कारागिराची कलाकृती. अमरावती जिल्ह्यात 6 मंडळात अतिवृष्टी, अतिपावसाने पिके गेली कोमात, जिल्ह्यातील 52 मंडळात पावसाची सरासरी पार. प्रत्येक गावात आहे योजना दूत, महिन्याला 10,000 रुपये मानधन, राज्य शासनाची योजना, रोजगारांना संधी. लातूर जिल्ह्यात प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देण्यासाठी 1,500 शेतकऱ्यांची शोधाशोध सुरू, गट सचिव गावोगावी, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील पानवाडी परिसरात रानडुकराचा धुमाकूळ, मक्याचे पीक उद्ध्वस्त, रानडुकराचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पीक शेतकऱ्यांच्या घरी येण्याची वेळ आली, शेतीचे आरोग्य कधी समजणार, अहवाल कधी मिळणार. पुणे जिल्ह्यात दोडक्याच्या पिकातून 3 महिन्यात 3.5 लाखाचे उत्पन्न, कुटगावच्या युवा शेतकऱ्यांची किमया. नाशिक जिल्ह्यात मगाने दिले खरीपालाचे उदान, कांदा लागवड घेणार योग, जळगाव नेऊर परिसरासह तालुक्यात पावसाची हजेरी. उत्तर सोलापूर मोहोळ सांगोला मंगळवेढ्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने सरासरी ओलांडली, पहाटे आणि सायंकाळीही पडला पाऊस, रानात पाणी साचल्याने पिकांची वाढ थांबली. कपाशीवर बोंडोळे आल्याने शेतकरी धास्तावले, फवारणीचा खर्च वाढणार, कृषी विभागाकडून मार्गदर्शनाचा अभाव, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष. अकोला जिल्ह्यात सोयाबीन उडदावर येलो मोजॅक, कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर. नंदुरबार जिल्ह्यात केळी बागावर करपा रोगामुळे शेतकरी चिंताग्रस्त, जयनगर परिसर उपाययोजना करूनही उपयोग शून्य. धुळ्यात साखरीसह दमदार पाऊस, भात नदीला पूर, खड्डेयुक्त रस्त्यामुळे वाहन चालकाचे आतावनात हाल. मसदी ते काळगंगा संपर्क तुटला, मनपा प्रवेशद्वाराजवळ साचले पाण्याचे तळे. यवतमाळ जिल्ह्यात ई पीक पाहणी ॲपमध्ये नोंदणी करताना अडचणी, ॲप काम करेना, वेळेत ऑनलाईन माहिती अपलोड होत नसल्याने शेतकरी झाले त्रस्त. 3 गॅस सिलेंडर मोफत हवे तर तातडीने करा EKYC, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, गॅस एजन्सीमध्ये जाऊन करावी लागणार KYC. 100% अनुदानावर यंदा 14,000 पंप, 26 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ, आतापर्यंत 2,000 ऑनलाईन अर्ज प्राप्त. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड पालमपूर्णा तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करा, शेतकऱ्यांची मागणी. जालना जिल्ह्यातील पद्मावती धरण ओव्हरफ्लो, 15 गावातील पाणी प्रश्न मिटला, 2.5 महिन्यांनी दमदार पाऊस झाल्याने नदी नाले खळखळून वाहिले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 4,130 तर सरासरी दर 3,900 रुपये मिळाला. संमतीपत्रानंतर कापूस सोयाबीनला अनुदान, शासनाची अट, कृषी सहायकाकडे करावा लागणार अर्ज. कांद्याने शेतकरी यंदा मालामाल, दर 5,000 जाणार, बाजार समितीत आवक निम्मक, सरकारी हस्तक्षेपाची भीती.